नमस्कार. मागच्या वर्षाचा निरोप आणि नवीन वर्षाची सुरुवात देवदर्शनाने करण्यासाठी आम्ही आज श्रीकृष्णाच्या मंदिरात जात आहोत. हे पहा, हे काका आम्ही हायर केलेले आहे. हाय, हाउ आर यू? गुड जॉब, गुड जॉब. व्रज मंदिराला आणि वातावरण खूप फॉगी आहे, त्यामुळे मस्त वाटतंय. तामिनी घाटाचा फिलिंग येत आहे. हे पहा, तामिनी घाट. अमेरिकेतला तामिनी घाट मंदिर. पेनिसिल्वानिया राज्यामध्ये लेबनॉन सिटी जवळ ब्ल्यू माउंटनच्या परिसरामध्ये हे असं सुंदर मंदिर आहे. आज आम्ही आलो आहोत श्रीकृष्णा टेम्पलमध्ये. हे पेनिसिल्विया राज्यामध्ये हे एक मंदिर आहे आणि अतिशय मोठं आणि सुंदर असं हे मंदिर आहे. तर मग बघूयात आपण हे मंदिर कसं आहे. जय श्रीकृष्ण. जय श्री कृष्ण. या मंदिराला प्रामुख्याने व्रज मंदिर असे म्हटले जाते. येथे भगवान श्रीनाथजींचे निवासस्थान आहे. तसेच इथे दररोज दर्शन, प्रार्थना, वेगवेगळे कार्यक्रम चालू असतात. तसेच तरुणांसाठी व्हॉलंटिअरिंगची संधी सुद्धा येथे मिळते. तर ही आहे या टेम्पलची प्रतिकृती. अगदी असंच हे टेम्पल आहे. श्रीनाथजींचे दर्शन हा एक अतुलनीय आध्यात्मिक असा अनुभव आहे, जो भक्तांना आनंद आणि प्रेम अनुभवतो. भक्तांसाठी श्रीनाथजी ही जणू काही जिवंत दैवतच आहे. इथे प्रत्येक दिवसानुसार विशेष वातावरण तयार केलेले असते. तसेच दिवसाच्या आणि सीझन्सनुसार विशेष म्युझिकही ठेवलेले असतात. मंदिराच्या वातावरणामुळे आणि दर्शनामुळे मन अगदी प्रसन्न होऊन जाते. मंदिराच्या समोरच्या भागामध्ये गोवर्धन पर्वताची प्रतिकृती सुद्धा निर्माण केलेली दिसून येते. व्रज म्हणजे एक असे पवित्र ठिकाण जिथे देवांशी संवाद साधता येतो, जिथे एखाद्याला परमात्म्याच्या जवळचा अनुभव येतो. म्हणूनच या ठिकाणाला व्रज मंदिर असे म्हटले जाते. उत्तर अमेरिकेत स्थायिक असलेल्या हिंदूंना व्रजच्या वातावरणाचा अनुभव घेता यावा यासाठीच व्रजची प्रतिकृती बनवली आहे, जेणेकरून भारतीय सुद्धा अमेरिकेत देवदर्शनाचा आनंद घेऊ शकतील. मंदिराच्या कॅम्पसमध्ये यात्राधाम, तीर्थक्षेत्र, भारतीय संस्कार आणि भारतीय संस्कृतीचे प्रशिक्षण दिले जाते. येथे दर्शनानंतर भक्तांसाठी दररोज महाप्रसादाची व्यवस्था केलेली असते.
प्रसाद टाइम। मंदिरामध्ये महाप्रसादाची सोय सुद्धा आहे, तर आम्ही आता महाप्रसादाचा आनंद घेत आहे। हाउ इज द प्रसाद? गुड। वेरी नाइस। टेस्टी? यस। ओह, हाउ आर यू? दिस वन इज वेरी स्वीट। ओह, इज इट बेटर? चपा। मंदिराच्या बाजूलाच लहान मुलांसाठी खेळण्याची अशी सोय केलेली आहे, छोटे छोटे सी सॉ स्विंग्स वगैरे ठेवलेले आहेत, तर अशी ही सोय केलेली आहे लहान मुलांना खेळण्यासाठी। मंदिराच्या समोरच एक खूप मोठं असं तळं आहे, बागच्या साईडला तुम्ही बघू शकता, तेथे एक छान स्वॅनही होताना दिसतोय। तर हे आहे मागच्या साईडला जे दिसतंय ते पूर्ण मंदिर आहे। त्यामध्ये अजून एक सोय केलेली आहे, तर हे मागे तुम्ही घर पाहता तर इथे तुम्हाला राहण्याची सोयही केलेली आहे। ज्या लोकांना मंदिरामध्ये राहायचं आहे ते लोक इथे बुकिंग करून राहू शकतात। तर असे हे भक्त निवास आहे। जवळपास 300 एकरच्या परिसरामध्ये हे मंदिर पसरले असून कोट्यवधी डॉलर्स खर्च करून हे मंदिर बनवले आहे। येथे दरवर्षी सरासरी 1 लाख हिंदू भक्त भेट देतात। तर कसा वाटला हा व्हिडिओ हे कमेंट करून मला नक्की सांगा। अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।